विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय News24 सह्याद्री. पाहुयात अहमदनगर शहरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी शहराची खबरबातमध्ये. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा 2021 आज अहमदनगर जिल्ह्यातील 60 उपकेंद्रांवर घेण्यात आली आहे. यावेळी नगरच्या एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. सर्व तपासणी करूनच विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात येत होता. उपमहापौर गणेश भोसले यांच्या प्रयत्नातून साईनगर येथे पेव्हिंग ब्लॉक कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. यावेळी शहर विकास कामातून बदलत आहे. आता प्रभाग क्रमांक 14 मधील रस्त्यांची विकास कामं हाती घेतली आहेत आणि काही भागात सुशोभीकरणाची कामं सुरू केली आहेत. साईनगर येथील उद्यानामध्ये लवकरच गाण्याच्या तालावर नाचणारा कारंजा बसवण्यात येणार आहे, त्यामुळे नगर शहरातील नागरिकांना मनोरंजनाचं ठिकाण उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर सारसनगर परिसरामध्ये विविध खेळाचं मैदान एकाच ठिकाणी तयार करण्यात येणार आहे, असं प्रतिपादन यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी केलंय. प्रसंगी मनपा महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती मीना चोपडा, नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा, संगीता भोसले यांसह अनेक जण उपस्थित होते. कल्याण रोडवरील गणेशनगर सोसायटी आणि विणकर सोसायटीमध्ये नगरसेवक श्याम नळकांडे यांच्या प्रयत्नातून बंद पाईप गटार आणि रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते संपन्न झालाय. यावेळी कल्याण रोड परिसरात होत असलेल्या विकास कामांना चालना मिळत असल्याने या भागातील वसाहती वाढत आहेत. या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, त्यासाठी या भागातील विविध कामांसाठी विशेष निधीची तरतूद केली आहे, असं प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केलं आहे. कल्याण रोडच्या नावाप्रमाणेच या भागाचं कल्याण करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. या भागातील सर्वात जिव्हाळ्याचा पाणी प्रश्नांवर आपण व्यक्तिशः लक्ष ठेवून असून त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्याने लवकरच या भागातील पाणी प्रश्न मार्गी लागेल, अशी ग्वाही महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिली आहे. जागतिक मुद्रण दिनानिमित्त न्यू आर्ट्स कॉलेजच्या प्रिंटिंग टेक्नॉलॉजी विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना नीट प्रिंटचे संचालक विनय छाजेड यांनी सांगितलं आहे की आज आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रिंटिंग इंडस्ट्री अव्वलस्थानी आहे. रोजगार निर्मितीमध्ये प्रिंटिंग उद्योगाचा हिस्सा फार मोठा आहे. प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी हार्डवर्क बरोबरच स्मार्ट वर्क करून जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करावं. प्रिंटिंग दिनाचं औचित्य साधून महाविद्यालयाने अहमदनगर प्रिंटिंग प्रेस ओनर असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष, सन्मान ग्राफिक्सचे संचालक संदीप ठुबे आणि असोसिएशनचे उपाध्यक्ष SP स्क्रीनचे संचालक समीर कुलकर्णी यांचा यथोचित गौरव केला. यावेळी ते बोलत होते. अन्न आणि औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर दरंदले यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्याकडून PhD प्रदान करण्यात आली आहे. त्यानिमित्त अहमदनगर शहर आणि तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आलाय. हा सत्कार करताना अध्यक्ष दत्ता गाडळकर, सचिव विलास शिंदे, खजिनदार महेश रच्चा, अमोल घोरपडे, ज्ञानेश्वर यादव यांसह अनेक जण उपस्थित होते. डॉक्टर ज्ञानेश्वर दरंदले यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये PhD केली असून त्यांनी अनालिटिकल मेथड डेव्हलपमेंट अँड व्हिडेश ऑफ फॉर फ्यू ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियंट बाय डिझाईन अप्रोच या विषयावरील प्रबंध सादर केला होता. या बातमीबरोबरच शहराची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहत राहा News24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.